मिरजेतील छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यासाठी सुधार समितीचे महापालिकेत ठिय्या आंदोलन, रस्त्याच्या कामाबाबत ठेकेदार आणि प्रशासनाकडून चालढकल। छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावरील शाहू चौक ते महात्मा फुले चौकापर्यंत बाधित होणाऱ्या मिळकतधारकांना नुकसान भरपाई देण्याबाबतचे अजूनही ठोस निर्णय महापालिकेकडून झालेले नाहीत। तसेच शिवाजी क्रीडांगण आणि शहरी बसस्थानक भिंतीबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी महापालिकेची विशेष सभा घेण्याच्या मागणीसाठी मिरज सुधार समितीने महापालिका मिरज कार्यालयातच ठिय्या आंदोलन केले। उपायुक्त स्मृती पाटील यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की छत्रपती शिवाजी महाराज रस्ता बाधित मिळकतधारकांना नुकसान भरपाईसह अन्य स्वरूपाचा मोबदला देण्यासंदर्भात तसेच अंदाजपत्रकाप्रमाणे 22 मीटर रस्ता होण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण भिंत आणि शहरी बसस्थानकाची भिंत अडचणीची ठरत आहे, म्हणून बाधित मिळकतधारकांच्या नुकसान भरपाई आणि क्रीडांगणाची भिंत तसेच शहरी बसस्थानकाची भिंत हटवणे आदी महत्वाच्या विषयावर धोरणात्मक निर्णय घेऊन या रस्त्याला चालना देण्यासाठी महापालिकेची विशेष महासभा घेण्याची मागणी सुधार समितीने केली आहे। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते मैनुद्दीन बागवान, मिरज सुधार समितीचे अॅडव्होकेट ए काझी, अध्यक्ष असिफ निपाणीकर, शंकर परदेशी, जहीर मुजावर, राकेश तामगावे, रामलिंग गुगरी, गीतांजली पाटील, सुभान सौदागर, राजेंद्र झेंडे, जावेद शरीक मसलत, अहमद ढालाईत, श्रीकांत महाजन, वसीम सय्यद आदी सदस्य उपस्थित होते। महानगरपालिकेने काम करावं, महानगरपालिका म्हणते ठेकेदारांनी काम करावं, अशा प्रशासनाच्या सगळ्या गोंधळ काळपामुळे रोज तिथं जीव जात आहे। आज शहर मिरज शहर सुधार समितीच्या वतीने आम्ही इथं आंदोलन करत आहोत। जर या गोष्टीचं लगेच 2 दिवसात जर या प्रशासनाने निर्णय नाही घेतला तर आम्हाला तीव्र स्वरूपाचं आंदोलन करायला लागेल। रोज जे जीव जायला लागले त्या जीवाचं मोल कुणाचं आणि त्याचं भरपाई कोण देणार? या हायवे अथॉरिटी, महानगरपालिका आणि ठेकेदार यांच्यावर गुन्हा दाखल करा अशी सुद्धा सुधार समितीची मागणी असून सुद्धा प्रशासन याच्याकडे लक्ष देत नाही। काल पालकमंत्र्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की हे काम लवकरात लवकर पूर्ण करू, तरी सुद्धा हे लवकरात लवकर काम करावं असं सुधार समितीच्या वतीनं मी आवाहन करतो। मी शर्वरी, सबस्क्राईब करा तिचा जागा न्यूज, शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील।